तुमच्यासाठी एक गेम आणलाय, कारण का तुम्ही प्रचंड म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची आवडती जोडी झालायत. सो सगळ्यांना असं हे होतं की रणजित संजीवनीला किती चांगला ओळखतो आणि संजीवनी रणजितला किती चांगली ओळखते. सो मी अरे एक असा गेम आणलाय ज्यामध्ये तुम्ही खरी उत्तरं द्यायचे, कॅरेक्टरची उत्तरं नाही, मला खरी उत्तरं हवी आहेत. म्हणजे ओके शिवानी ओके. सो मी काही प्रश्न आहेत, खूप नॉर्मल प्रश्न आहेत ज्याची तुम्ही उत्तरं देऊ शकता. सो माझा पहिलाच प्रश्न आहे, हे आपण ही और शी टाईप मध्ये, म्हणजे मी जो प्रश्न विचारेल तो जो प्रश्न जो करत असेल त्याची उत्तरं द्या. सगळ्यात जास्त कोणाच्या चुकांमुळे डिरेक्टरला कट बोलावं लागतं? काही किस्सा झालाय? किस्सा असं नाही, पण मी ब्लँक होतो कधी कधी, मग त्यामुळे ओके ओके. आणि किंवा मग वाक्याचं कन्स्ट्रक्शन माझं काहीतरी वेगळंच होऊन जातो बऱ्याचदा, अच्छा तर त्यामुळे कट होतो. ओके. आता तुम्ही एकत्र शूट करता तरीही सेट वर यायला कोणाला जास्त उशीर होतो किंवा लेट होतो? नाही ऍक्च्युली आम्ही दोघं सोबत येतो त्याच्यामुळे आम्ही वेळेत, म्हणजे उशीर झाला तर बरं, लवकर आलो तर दोघं लवकर आलो असं बरं. पण मग तेच माझा असा पुढचा प्रश्न होता की उशिरा आल्यावर सगळ्यात जास्त कारण कोण देत? तर मग तुम्ही सेमच कारण देत असाल जर उशीर झाला. नाही म्हणजे अशी वेळच खरं अशी कधी वेळ नाही आली आहे. ओके. 3 ते 4 वेळेस उशीर झाला असेल कारण देण्याची. ऍक्च्युली मी तुला सांगू का कोण सेटवर उशिरा येत, ह्यापेक्षा तयार व्हायला कोणाला वेळ लागतो हा चांगला प्रश्न असू शकतो. हा माझा पुढचा प्रश्न होता जो तू फोडलायस, आता मला उत्तर देऊन टाका. कारण हो डेफिनेटली मला तयार व्हायला खूप वेळ लागतो. म्हणजे माझं की मेकअप झाल्यावर, साडी नेसून झाल्यावर, मी हेअर वगैरे करायला घेते त्यावेळेस तो तयार व्हायला सुरुवात करतो की हा आता मी मेकअप, आता मी चेंज करतो वगैरे. ओके. लंच ब्रेक ची सगळ्यात जास्त वाट कोण बघतो? तिला म्हणजे 11:30-12 पासूनच वेळ लागतात यार, भूक लागली यार, मनी यार भूक लागली इथे किंमत तिचा जोर. वाव. कोणाची वाक्य पाठ होत नाही? ओके. सतत फोन वर कोण असतो? सतत फोन वर. ओके. हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, सेल्फी कोण जास्त काढतो तुमच्या दोघांपैकी? बरं काही किस्सा झालाय का असं सेल्फी वरून, किंवा असं फोन जास्त घेतलाय डिरेक्टरनी ओरडले असं काही झालंय का? नाही असं नाही झालंय, पण सेटवर असं खूप वेळा होतं की फोनवर असते म्हणजे मी एकतर फोन कानात हेडफोन घालून काहीतरी बघत असते किंवा गाणी ऐकत असते. सो जर कोणी आवाज देत असेल ना तर ते मला झेपत, मला ऐकूच येत नाही लक्षात. हा मी की कोणी बोलतंय कोणी आवाज देतोय अजिबात नाही, असं कधीच घडत नाही माझ्या बाबतीत. मग समोर हात बी टाकून की शिवानी ऐक ऐक वगैरे असं काही मला कळतच नाही. पण आपल्याला इकडून मेसेज करायला समोर हाय. ओके. सगळ्यात जास्त झोप कोणाला येते? सगळं संजीवनी म्हणजे मला तर कळतच नाहीये. ओके. सो मला एक सांगा की मला संजीवनी तू सांग की रणजितला सेटवर एक गोष्ट करायचा प्रचंड कंटाळा येतो की नाही करायची ही गोष्ट. सेटवर काही करायचा कंटाळा येतो? नाही खरंच नाही, अशी कुठली गोष्ट नाही की ज्या गोष्टीला कंटाळा येतो. ओके. सो संजीवनीला कोणत्या गोष्टी करायचा कंटाळा येतो सेटवर? आजपर्यंत असा कधीच विषय झाला कुठल्याच गोष्टी बाबत की यार मला हे नाही करायचं, माझी इच्छाच नाहीये करण्याची असं. बरं संजीवनीसाठी प्रश्न आहे, रणजित एक पदार्थ कधीही खाऊ शकतो म्हणजे त्याला तू झोपेतून उठवून तरी दिला तरी तो खाऊ शकतो, असा पदार्थ कोणता? मटण. ओके. बरं रणजित, संजीवनी एक पदार्थ कधीही खाऊ शकते, तिला कधीही चालेल. चॉकलेट. अच्छा. बरं रणजितच्या तोंडात एक शब्द नेहमी असतो,
जो तो प्रत्येक गोष्ट झाल्यावर हा शब्द आलाच पाहिजे तोंडात, असा शब्द कोणता आहे? आपलं आपण म्हणतो ना नेहमी की मला वेळ लागेल, मला उशीर होईल, मला 5 मिनिटं लागतील, मला 10 मिनिटं लागतील. त्याला कितीही वेळ लागणार असेल, म्हणजे तासभर जरी लागणार असेल ना, तरी तो हेच म्हणतो की मी 0 मिनिटं घेतोय, मी 0 मिनिटात आलो, 0 मिनिटात करतो, हे त्याच्या तोंडात खूप असत. ओके, रणजित, संजीवनीच्या तोंडात एक शब्द नेहमी असतो. कुठलीही गोष्ट जी तिला खूप आवडली आहे किंवा त्या भरपूर क्वांटिटी वाईज खूप आहे, तर ती त्याला य म्हणते. मला हे य आवडलं, माझ्याकडे हे य आहे. पण हा पुण्याचा शब्द आहे. पण हा हा शब्द कॉन्स्टंट लेवलवर तिच्या तोंडी असतो. खूप मस्त. म्हणजे मी जे प्रश्न काढलेले त्यातले दोन प्रश्न तर जे नाहीत कारण का दोघं एकत्रच येतात, आणि एक प्रश्न तर संजीवनीने फोडलाय, तो खरंच खूप छान खेळलास.